छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नवदलाचे जनक मानले जाते. ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचा आरमार त्याचा समुद्र. दूरदृष्टीच्या काळाच्या पलीकडचा विचार करणाऱ्या शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी समुद्राचे महत्व ओळखून त्यांनी स्वतःचे नौदल स्थापन केले होते. महाराजांनी केलेल्या मोठमोठ्या पराक्रमांची भुरळ अजूनही तरुणांच्या मनात कायम आहे. शिवरायांचीच प्रेरणा घेत 2 मुंबईकर तरुणांनी आरमाराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. ओंकार रसाळ व श्रवण पारकर असे या 2 तरुणांचे नाव आहेत. शिवरायांच्या आरमारातील गुराब, गलबत, तीरकाठी गुराब आणि पाल अशा विविध प्रकारांच्या जहाजांची लहान प्रतिकृतींचा यात समावेश आहे. ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचा आरमार त्याचे समुद्र. छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. त्यांच्या आरमारामध्ये जी जहाजं होती त्या जहाजांचा मॉडेल बनवायचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. माझे नाव श्रवण बालकृष्ण पारकर. माझं नाव ओंकार रमेश वसा. आम्ही मूळ भांडुपला राहणारे. आमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड कम्प्लीट झालेलं आहे आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करत. शिवाजी महाराजांचा आरमाराचा अभ्यास करताना मला एक प्रश्न पडला की आरमारातील जहाज दिसायला बरी कशी असावी. त्यावेळी मी या जहाजांचा अभ्यास करायचं ठरवलं. तर त्या जहाजांचा अभ्यास करताना मला काही रेफरन्स फोटोज भेटले. तर यावरनं आणि मी काही ही अशी पुस्तकही वाचली. यावरून मला थोडासा अंदाज आला की शिवाजी महाराजांचं आरमाराची जहाज दिसायला कशी होती. आणि मी काही पोर्तुगीज आणि इंग्रजांची जी जहाज होती त्यांचे डायग्राम्स अवेलेबल आहेत त्याचा स्टडी केला आणि एक शिवाजी महाराजांचं जहाज दिसायला कसं असेल हा मॉडेल तयार केला. हा मॉडेल मी पूर्णतः असा लाकडापासून बनवलेला आहे. हे ओक वूड यूज केलेला आहे मी जहाज बनवायला. हे जहाज मला बनवायला कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. माझ्या जहाजाच्या कलेक्शनमध्ये आता 6 प्रकारची जहाज आता मी बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आहे पाल नावाचं जहाज, तीरकाठी गुराब, गुराब, गलबत, शिबाट अशी वेगवेगळी पद्धतीची जहाज आहे. आता पाटीमार जहाजही मी बनवत आहे. कोकणच्या किनारपट्टीवर इंग्रज, डच, पोर्तुगीज यांचे राज्य होते. जर आपल्याला कोकणची किनारपट्टी सुरक्षित करायची असेल तर आपले आरमार असले पाहिजे असे शिवाजी महाराजांना वाटले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी कल्याणच्या खाडीमध्ये आरमार निर्मितीची सुरुवात केली. या आरमारामध्ये 2 प्रकारची जहाजे होती, एक गलबत आणि दुसरे गुराब. आणि कान्होजी आंग्रे यांच्या वेळेस पाल नावाची देखील मोठी जहाजही होती. महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची प्रेरणा घेत भांडुप मध्ये राहत असलेल्या या 2 मराठी तरुणांनी लाकडापासून या युद्ध नौकांच्या लहान प्रतिकृती साकारल्या आहेत. या विविध युद्ध नौकांचे मॉडेल तयार करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागला. महाराजांच्या समुद्र पराक्रमाच्या अनेक पुस्तकांचे व संबंधित जहाजांच्या ऑनलाईन फोटोंचा खोल अभ्यास करून त्याचप्रमाणे ऑनलाईन उपलब्ध असलेल्या युद्धनौकांच्या आकृत्यांचा वापर करून 6 ते 7 विविध प्रकारच्या युद्धनौकांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. असा संदेश देऊ की मी जसा आरमार हा एक मी या पुढच्या पिढीला असा संदेश देतो की मी जसा आरमारचा एक टॉपिक घेऊन त्याच्यावर स्टडी करायला सुरुवात केली तसा प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा एक कुठलाही टॉपिकवरती अभ्यास करून तो कसा आपला भव्य होता ह्याच्यावरती प्रयत्न केला पाहिजे. आपला इतिहास हा आपणच जपला पाहिजे ही विचारसरणी ठेवून ओंकार रसाळ यांनी सांगितले. प्रत्येक तरुण पिढीने महाराजांच्या कुठल्याही एका विषयाचा सखोल अभ्यास करायला हवा जेणेकरून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. लतिका अमोल, लोकल 18, मुंबई.